राज्य सरकार के मेरा परिवार मेरी जिम्मेदारी योजना के तहत बुधवार को नागपुर महानगर पालिका की ओर से 10 कोविड जांच बस का उद्घाटन किया गया है। मेरा परिवार मेरी जिम्मेदारी इसी योजना के तहत नागपुर महानगर पालिका की ओर से शहर में कोविड जांच बढ़े इसी उद्देश्य से 10 कोविड टेस्ट बसेस तैयार की गई है। यहाँ बसेस सभी जोन में घूम कर लोगों की जाँच करेगी। इन बसों को बुधवार को मनपा आयुक्त राधाकृष्णन बी और महापौर संदीप जोशी के हाथों हरी झंडी दिखाई गई। इस समय सत्ता पक्ष नेता संदीप जाधव, स्थायी समिति सभापति पिंटू झल के विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे उपस्थित थे। आयुक्त ने बताया कि शहर में टेस्टिंग बढ़े इसी उद्देश्य से इन बसों का निर्माण किया गया है। यहाँ बसेस शहर के सभी जोन में कार्य करेगी। साथ ही उन्होंने जनता से अपील की है कि अगर आपको लगता है कि आप संक्रमित हो गए हैं तो तुरंत टेस्ट कराए। आपल्याला माहिती असेल आपल्या शहरामध्ये मोफत टेस्टिंग व्हावी त्यासाठी आपण ऑलरेडी आपण 55 केंद्र आपण चालू करून ठेवलेले मागच्या महिनाभरापासून चालू आहे। आतापर्यंत हे केंद्र स्टेशनरी असायचे, लोक येऊन टेस्टिंग करून घ्यायचं होतं। मात्र आता काही काळामध्ये आता सिम्प्टोमॅटिक पेशंटच्या संख्या कमी झाले, याचं ट्रेंड आपण बघितलं तर आपल्या सेंटरमध्ये पण लोक येणं थोड्या प्रमाणात कमी झालेलं आहे आणि प्रायव्हेट लॅबला पण पूर्वीसारखा लोक जात नाही। थोडं आता टेस्टिंगचा पद्धत थोडं चेंज करण्यासाठी आम्ही महापालिका स्तरावर आम्ही सगळं चर्चा करून आता आपल्याकडे जे बसेस आहे त्याला थोडंसं रेट्रोफिटिंग करून एक मोबाईल टीम्स आपण तयार केलेले आहे। आता 10 बसेस अशा प्रकारचे आपण मॉडिफिकेशन करून घेतलेले आहे। त्या 10 बसेस आता आपल्या शहरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे। घरोघरी आपण सर्वे करतो, त्या सर्वेमध्ये आपण जे काही कोमॉर्बिड पेशंट्स आपल्याकडे रेड लिस्ट पेशंट हाय रिस्क पेशंट्स आयडेंटिफाय करतो, त्यांना आपण वारंवार सांगतो येऊन आपल्याकडे टेस्टिंग करून घ्या। तरीसुद्धा थोडा लोकांमध्ये येण्यामध्ये थोडंसं कमतरता दिसते, त्यामुळे त्यांच्या एरियापर्यंत आपण अशा प्रकारचे गाडी घेऊन जाऊन तिथे आपण टेस्टिंग करायचं, म्हणजे एक प्रकारचं जसं ॲक्टिव्ह सर्व्हेलन्स करतो याला ॲक्टिव्ह टेस्टिंग असं म्हणायला हरकत नाही, अशा पद्धतीने करण्यासाठी एक नाविन्य योजना नियोजन केले आपण। त्याचं सुरुवात आज आपण करतो, त्याचा परिणाम बघून अजून पुढे काय करायचं याबद्दल निर्णय घेणार आहे। त्याच्यातून अपेक्षा असं आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक हाय रिस्क व्यक्ती प्रत्येक कोमॉर्बिड व्यक्तींनी टेस्टिंग करून घेणे आवश्यक आहे। आता जरी आपल्या मागच्या आठवड्याभरामध्ये आपला मृत्यूदर कमी होत चालले, केसेससुद्धा कमी होत चालले, परंतु त्याला आपण समाधानी न होता आपला टेस्टिंगचं प्रमाण अजून वाढवणे आपल्या सर्वांचं इच्छा आहे। त्यासाठी एक टेस्टिंगचा कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे उपक्रम आपण सुरू केले। इस पहल के बारे में महापौर संदीप जोशी ने कहा कि नागपुर महानगर पालिका यह पहली पालिका है जिसने यह पहल की शुरुआत की है। साथ ही उन्होंने कहा कि इस उपक्रम में लोक प्रतिनिधि की भी मदद ली जाएगी। महानगरपालिकेतर्फे टेस्टिंग वाढवण्यात यावं याकरिता आपल्या बसचा माध्यमातून शहरातील जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्यामध्येच या बसेसचा उपयोग करतो आहे। एका बसमध्ये रोजचे 200 वरती टेस्टिंग व्हावेत अशी अपेक्षा आहे। त्या भागामध्ये बाजारामध्ये जाऊन त्या भागातल्या प्रभागामध्ये जाऊन या पद्धतीचे टेस्टिंग व्हावे, त्याला एक स्केड्यूल टाईम राहावा अशा पद्धतीचा प्रयत्न आहे। मला असं वाटतं नागपूर महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीचं संपूर्ण व्यवस्था उभी करणारी, ही आता उद्यापासून संपूर्ण 10 झोनमध्ये हे राहणार आणि 10 झोनमध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये याची रचना होणार। लोकप्रतिनिधींना सांगितलं जाणार आहे कोणाच्या प्रभागात केव्हा ही व्हॅन आहे त्याची देखील माहिती त्या ठिकाणी देण्यात येणार। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे, NBC News नागपूर।